नमस्कार. वैश्यूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण सुखे जे मोदकं असतात तुमच्याकडे काय बोलतात सुकटमध्ये, त्याचं आपण छान कांदा टोमॅटो फ्राय करून असे बनवणं सुकं. त्यासाठी हे मोदकं आहेत, छोटे छोटे असतात खूपच. त्याचे फक्त डोकं बाजूला काढून घ्यायचं. ते डोकं नाही काढलं बाजूला तर ते खूप चलचलीत लागतं, खाताना मजा नाही येत एवढी. त्याच्यामुळे असे फक्त डोके बाजूला काढून घ्यायचे याचे. आणि हे आता सगळे मी काढून घेतलेले आहेत, अशा प्रकारे एका बाउलमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी टाकते छान, 2 ते 3 वेळा, पण 2-4 वेळा लागतंच, वॉश करायला खूप घाण असते. त्याचं पाणी काढून ठेवायचं, 2 ते 3 वेळा छान वॉश करून. पाणी टाकून नाही ठेवलेलं आहे, नाही तर खूपच ते अगदी खेमा होऊन जाईल त्याचा. त्यासाठी पाणी वगैरे सगळं छान धुवून ठेवलेलं आहे. आता इथे कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. त्याच्यावर टाकलेलं तेल थोडंसं गरम झालं की कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा मस्त गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय झाला की त्याच्यावर आलं लसूण पेस्ट टाकते. अगदी साध्या सिंपल असं आपण ही मोदक फ्राय करणार आहोत. असे सुखे मोदक छान का आलं लसूण हे परतवून झालं की झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनटं शिजू देऊया. इथे कांदा मस्त फ्राय झालेला आहे, आलं लसूणचाही कच्चा वास निघून गेलेला आहे. आता इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे एक, तोही छान फ्राय करून घ्यायचा. छान मिक्स झालं की पुन्हा ह्याच्या आपण झाकण ठेवायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनटांसाठी आपण वाफवून घ्यायचं आहे. पुन्हा तर झाकण काढून घेतलेलं आहे, छान एकदा ढवळून घेऊया. आता इथे मसाले टाकणार आहोत आपण. इथे टाकलेली आहे धना पावडर, हळद, जिरा पावडर, त्याचबरोबर घरगुती लाल मसाला जे तिखट असतं आपलं नॉर्मली घरात जे वापरलं तर तेच आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण यामध्ये कोकमऐवजी तुम्ही कोकम असेल तर कोकम वापरू शकता. हे मी जे आंबे आपण तोतापुरी जो आंबा असतो तो छान सुकवून घेतलेला होता तो टाकलेला आहे. ह्याच्यानेही आपल्या मच्छीला छान मस्त असं आंबटपणा येतो, जेवढा पाहिजे तेवढा. आपल्याकडे कच्चा आंबा वगैरे असेल तर तोही टाकू शकता, किंवा तो नसेल तर मी मस्त हे उन्हाळ्यामध्ये छान सुकवून घेतलेलं, त्याचा व्हिडिओही अपलोड आहे यूट्यूबवर माझ्या चॅनलवर पाहिजे तर चेक करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तो टाकला, ते टाकून झालं आहे तर छान ढवळून झालं. नंतर हे जे आपण मोदकं धुवून ठेवली होती ते टाकलेले आहेत. जवला कधी बोंबील ते आपण नेहमीच खातो, त्याच्या प्रकारमध्ये हा मस्त एक प्रकार आहे. याच्यानंतर आता झाकण ठेवायची गरज नाही, मोदकं भिजल्यानंतर खूप मऊ झालेले आहेत, शिजायलाही जास्त टाईम लागत नाही, अगदी 5-1 मिनटात छान शिजून जातात. त्याच्यानंतर मस्त 5 मिनटं छान शिजल्यानंतर नंतर मी याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. पुन्हा एकदा मस्त ढवळून घेऊया. इथे आपले सुके मोदकं तयार आहेत. मस्त भाकरी व तांदळाची भाकरी होतं एवढं भारी लागते. मी असं मस्त सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता, इतकं सुंदर लागतं. सुखी मच्छी जर आपल्याला आवडत असेल ज्याला कोणाला त्यांना तर माहीतच असेल, अशा प्रकारे बनवून बघा एकदा, त्याच्यानंतर तुम्हाला खरंच खूप आवडेल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.